ग्रुग्रीन तर्फे सिंधुदुर्गवासियांसाठी नोकरीची सुवर्ण संधी. ग्रुग्रीन आपल्यासाठी घेऊन आले सेल्स मॅनेजर्सची मेगा भरती. शिक्षण इंजिनिअरिंग एमबीए बीबीए किंवा कोणत्याही शाखेच्या अनुभवी आणि फ्रेशर पदवीधारकांना प्राधान्य. आकर्षक पगार आणि इन्सेंटिव्ह. अधिक माहितीसाठी संपर्क 95 94 21 93 93 आणि 94 20 22 70 11. 5 वर्षाच्या दायित्व अनुदान मंजुरीवरून शिवसेना भाजपा सदस्यांमध्ये गुरुवारी झालेल्या जीपच्या खास सभेत जोरदार खडाजंगी झाली. मंजुरी देण्यावरून सेना भाजप सदस्य आमने-सामने आले, त्यामुळे जीपची खास सभा चांगलीच गाजली. विशेष सर्वसाधारण सभा होती. अजेंड्यावरील विषय क्रमांक 5 जी ग्रामीण पाणी पुरवठ्याचा विषय होता, त्याच्यामध्ये स्वनिधी आणि 343 देखभाल दुरुस्ती याच्यामधला जो 5 वर्षाचं दायित्व आहे, हे दायित्व आज त्यांनी 106 खाली मंजूर करण्याचा ठराव घेतलेला होता. याच्यामध्ये कोणती यादी त्याच्यामध्ये नव्हती. दुसरा जो विषय 12 नंबरचा जो विषय आहे, बांधकाम समितीचा विषय आहे, आणि बांधकाम समितीमध्ये सुद्धा समितीच्या अजेंड्यावर सुद्धा विषय नसलेला विषय त्या ठिकाणी घेतला. 109 खाली विषय समितीने मंजुरी द्यायची असते आणि नंतर मग तो 106 खाली आपण सभागृहाची मान्यता घेतो. त्याच्यामध्ये सुद्धा विरोधी सदस्य जे आहेत, शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य 19 आहेत, या 19 सदस्यांचं कोणतंही काम नाही आणि यादी सुद्धा नाही. हे जे मनमानी कारवाई या ठिकाणी या जिल्हा परिषद या सत्तेमध्ये चाललेलं आहे. एका बाजूने लपाची काम आहेत, एका बाजूने ग्रामपंचायत विभागाची काम आहेत, बांधकामची आहेत आणि ग्रामीण पाणी पुरवठ्याचे. हे चारही विषय जे आहेत, कुठलीही यादी नसताना त्यांनी मंजुरी मागण्यात येते. सत्तेची मेजॉरिटी असल्यामुळे सत्ता म्हणून त्यांनी जरी मंजूर केलं असलं तरी आम्ही आमचं विरोधी म्हणून मत नोंदवलेलं आहे. आणि हे खरं तर जिल्हा परिषद अधिनियमाच्या नियम बाह्य आहे, शासन आणि शासन नियम आणि धोरणाच्या विरोधी आहे. त्यामुळे आम्ही सचिवांना भेटलो, पराडकर साहेबात ऍडिशनल सीओना भेटलो आणि सीओना सुद्धा भेटून आणि आमचं मत नोंदवलेलं आहे. आणि यापुढे यांना ज्या पद्धतीने हे चुकी झालं, आता पीआरसी कमिटी सुद्धा येते आहे. आतापर्यंत यांनी अवॉर्ड घेतलेलं, हे अवॉर्ड कसे घेतले, अशी चुकीचं कामं करून का. 2013 करत हा विषय मी ज्यावेळी कोकण आयुक्तांकडे नेला, आज सभागृहात सांगितलं गेलं की आतापर्यंत आम्ही कधीच हे घेतलेलं नाही. म्हणजे आतापर्यंत 2013-14 ते 2020-21 पर्यंत यांनी कुठलंही जिल्हा परिषद अधिनियमाची अंमलबजावणी केली नाही, शासन निर्णयाची नाही. आणि अध्यक्ष म्हणे मी म्हणे ते धोरण आणि बांधील ते धोरण या पद्धतीने त्यांनी काम केलेलं आहे. त्यामुळे आम्ही आमचं मत नोंदवू आणि यापुढे कोकण आयुक्त आणि शासन दरबारी जाऊ. हे जे कशा पद्धतीनं चुकीचं आहे हे आम्ही त्या ठिकाणी सांगण्याचं काम आम्ही करणार आहोत आणि जशाच तसं यापुढे उत्तर दिलं जाणार आहे. आज जिल्हा परिषदचा जो कारभार आहे जो या दिशेने चाललेला आहे, कारण गेली 3 टर्म या जिल्हा परिषदमध्ये जिल्हा परिषद सदस्य म्हणून आहे. पूर्वीच्या काळी जो स्वनिधी सदस्यांना वाटून दिला जात होता तो प्रामुख्याने ठरल्याप्रमाणे दिला जात होता, परंतु आज वेगळीच पद्धत, ग्रामीण पुरवठाची कामं, स्वनिधीची कामं, ही कामं मंजुरी घेताना या कामांची यादी कुठेही ठेवली गेली नाही. आणि यादी मागितल्यानंतर सर्वसाधारण करून यादी शोधाशोध मोहीम करून थोड्यांना मिळाली नाही. आणि यादी चेक करायला टाईम यांनी दिलेला नाही. यादी जर चेक केली तर मतदारसंघातली कामं आहेत, परंतु आम्ही दिलेल्या पत्राची कामं नाही आहेत. कोणीतरी कोणाकडनं तरी घेऊन कामं दिलेली आहेत. आज जिल्हा परिषदमध्ये कॉन्ट्रॅक्टर लॉबी ही जोरात चालू आहे आणि त्या माध्यमातूनच कामं चाललेली आहेत. कारण आज जी शाळांचं काम होतं त्यासाठी सुद्धा सभापतींचे अधिकार मागत होते, परंतु आम्ही विरोध केल्यामुळे ते थांबलो. कारण जेणेकरून यांना कुठून तरी कामं पाहिजेत, कोणाला तरी कार्यकर्त्यांना सांभाळायला कामं दिली पाहिजेत ह्या अनुषंगाने काम चालू आहे. आणि खरोखरच या जिल्हा परिषदमध्ये पुढचे 6 महिने बसायचं की नाही बसायचं या मतापर्यंत आम्ही आलेलो आहोत. कारण या ठिकाणी मेजॉरिटीच्या जोरावर फक्त हे ठराव घेऊन जात आहेत आणि एक प्रकारे या ठिकाणी कामांच्या बाबतीत भ्रष्टाचार चालू आहे.
पहिला अपडेट आणि पहिला बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर वन महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह, लाईक करा, शेअर करा आणि हो बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.